नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे की गुंठेवारी प्रकरणामध्ये बांधकाम करून ज्यांनी फ्लॅट घेतलेले आहेत त्या फ्लॅट धारकांचं काय होणार. आता गुंठेवारीच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाची समस्या आहे. आता गुंठेवारी म्हणजे नक्की काय? तर जेव्हा जमिनीचे अनधिकृतपणे तुकडे पाडून त्यावर बांधकाम करून त्याची विक्री केली जाते अशा सगळ्या प्रकरणांना गुंठेवारी प्रकरण म्हणतात. आता समजा एखाद्या व्यक्तीने अनधिकृतपणे जमिनीचे तुकडे पाडले, त्याच्यावर बांधकाम केलं आणि त्या बांधकामांमधल्या फ्लॅटची विक्री करून टाकली, तर ज्यांनी विक्री केलेली आहे त्याला त्याचा नफा किंवा त्याचे पैसे सगळे मिळालेले आहेत. आता त्या बांधकामाचं काहीही झालं, म्हणजे ते अधिकृत ठरो अनधिकृत ठरो किंवा त्याचं पाडकाम हो, ह्यानी विक्रेत्याला तसा काहीही फरक पडणार नाहीये किंवा त्याचं काहीही नुकसान होणार नाहीये हे कटू सत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आता करायचं काय? तर गुंठेवारी प्रकरणांमध्ये ज्यांनी घरं घेतलेली आहेत त्यांच्यापुढे दोन मुख्य पर्याय आहेत. पहिलं म्हणजे गुंठेवारी नियमित करण्याकरता शासनाने जी कायद्यात सुधारणा केलेली आहे आणि जी सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा फायदा घेऊन आपण आपला गुंठेवारीचा प्लॉट किंवा बांधकाम हे नियमित करून घेऊ शकता. अर्थात असं जर आपल्याला नियमितीकरण करायचं असेल तर त्याच्याकरता चिकार भुर्दंड सोसायला लागणार आहे. आणि दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ज्या विक्रेत्याने आपल्याला गुंठेवारीची बेकायदेशीर जागेची विक्री केलेली आहे त्याच्या विरोधात कायदेशीर कार्यवाही करून त्याच्याकडनं त्या रकमेची वसुली किंवा त्याला गुंठेवारी प्रकरण नियमित करायला लावायचा प्रयत्न करणे. पण दुसरा पर्याय जो आहे तो अत्यंत कठीण आहे. याचं कारण असं की अशी जेव्हा प्रकरणं होतात आणि असे जेव्हा प्रकल्प असतात तेव्हा फार हुशारीने हे सगळे विक्रेते एकतर्फी करार करून घेतात आणि बहुतांश ग्राहक हे भोळेपणामुळे, आंधळ्या विश्वासामुळे किंवा निष्काळजीपणामुळे त्या कराराचं नीट वाचन न करता, तो करार किंवा त्याचे संभाव्य परिणाम समजून न घेता त्या करारावर सह्या करून करार करून मोकळे होतात. साहजिकच त्या करारामध्ये जर त्याने गुंठेवारी जाहीर केली असेल आणि त्या संभाव्य परिणामांची जबाबदारी तुमच्यावर टाकली असेल, म्हणजे खरेदीदारावर टाकली असेल, तर अशा परिस्थितीत आपल्याला कायदेशीर लढाई जिंकण्याची शक्यता ही काहीशी कमी आहे. म्हणून ज्यांचे फ्लॅट गुंठेवारी प्रकरणावर आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आपली ती इमारत किंवा बिल्डिंग नियमित करून घेणं किंवा एकत्रित येऊन आपल्या विक्रेत्याविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी कार्यवाही सुरू करणं हे दोन पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडायला लागेल. आपण जर पहिला पर्याय निवडला तर आपल्या बांधकामाला कायदेशीर सुरक्षितता मिळेल. मात्र जर आपण दुसरा पर्याय निवडला आणि दरम्यानच्या काळात जर त्या बांधकामावर पाडकामासारखी कार्यवाही झाली तर आपलं चिकार मोठं नुकसान होऊ शकेल. त्याच्यापेक्षा पहिल्यांदा तुम्ही ते प्रकरण नियमित करून पॅरलली म्हणजे समांतर दिशेने कायदेशीर कार्यवाही सुद्धा सुरू करावी असा मी आपल्याला सल्ला देईन. कारण आधी आपण पैसे देऊन घेतलेलं जे घर आहे ते सुरक्षित होणं महत्त्वाचं आहे. ते सुरक्षित एकदा झालं की मग ज्याने आपली फसवणूक केलेली आहे त्याच्याविरुद्ध लढाई आपण निवांतपणे करू शकतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. ह्या बाबतीत प्रत्येकाने आपापल्या तर्कांनी आणि एकंदर परिस्थिती अनुरूप विचार करून योग्य तो निर्णय घेणं हे गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे ग्रामीण भागामधल्या गुंठेवारीचं काय होणार. आता गुंठेवारी कायदा किंवा गुंठेवारी ही संज्ञा जर आपण लक्षात घेतली
तर जमिनीचे अनधिकृतपणे तुकडे पाडून त्यावर केलेलं बांधकाम असा त्या संज्ञेचा अर्थ आहे. ह्या गुंठेवारी संज्ञेमध्ये किंवा त्याच्या व्याप्तीमध्ये शहरी किंवा ग्रामीण असा कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही. याचाच अर्थ जेव्हा जमिनीचे अनधिकृतपणे तुकडे पाडून त्याची विक्री किंवा त्यावर बांधकाम आणि त्याची विक्री मग ती कुठेही झालेली असो, शहरी भागात जरी झाली असेल, ग्रामीण भागात जरी झाली असेल, तरी त्यामध्ये कायद्याने काहीही भेद नाहीये. साहजिकच ग्रामीण भागातली गुंठेवारी किंवा शहरी भागातली गुंठेवारी ही दोन्ही प्रकरणं या नवीन सुधारित कायद्यांनुसार निश्चितपणे नियमित होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे, दाव्याचं मूल्यांकन कसं करायचं. आता दाव्याचं मूल्यांकन हा एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक आणि कायदेशीर मुद्दा असतो. जेव्हा आपण कोणत्याही कारणाकरता किंवा आपल्याला कोणताही दिलासा मिळावा म्हणून दावा दाखल करतो तेव्हा आपण नक्की काय मागणी केलेली आहे त्याच्या अनुषंगाने त्या दाव्याचं मूल्यांकन करण्यात येतं. याच्याकरता आपल्याकडे महाराष्ट्र कोर्ट फी ॲक्ट नावाचा स्वतंत्र कायदा आहे आणि दाव्याचं मूल्यांकन कसं करावं याविषयी त्यामध्ये सविस्तर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता त्या सगळ्याच तरतुदींचा उहापोह इथे करणं योग्य ठरणार नाही, पण उदाहरणं जर काही द्यायची झाली तर आपल्याला एखाद्या जागेचा समजा ताबा हवा असेल तर आपल्याला ज्या जागेचा ताबा हवाय त्याच्या रेकनर व्हॅल्यूनुसार आपल्याला दाव्याचं मूल्यांकन करायला लागतं आणि तशी कोर्ट फी भरायला लागते. आपल्याला एखाद्या कराराची विशिष्ट रीतीने पूर्तता करून हवी असेल, म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स करता जर आपला दावा असेल तर त्या दाव्यामध्ये मोबदल्याची जी रक्कम असेल त्या रकमेवढं आपल्याला त्या दाव्याचं मूल्यांकन करायला लागतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला कोर्ट फी भरायला लागते. काही वेळेला असं सुद्धा होतं की एखाद्या जमिनी संदर्भात किंवा एखाद्या करारासंदर्भात आपल्याला सगळे हक्क नसतात, आपल्याला काही ठराविक हक्क किंवा हिश्श्यापुरतेच हक्क असतात. मग अशा वेळेला जर आपण केवळ आपल्या हक्क आणि हिश्श्यापुरता दावा करत असू तर आपण तेवढंच मूल्यांकन केलं तरी चालतं. उदाहरणार्थ एखाद्या एक एकर जागेचा आपल्याला ताबा हवा असेल पण त्या एक एकर जागेपैकी आपले क्षेत्र 10 गुंठे आहे आणि त्या 10 गुंठ्याचाच ताबा आपल्याला मिळणं जास्त गरजेचं असेल आणि त्याच्याकरताच मुख्यत्वे आपला दावा असेल तर आपलं मूल्यांकन त्या 10 गुंठ्यापुरतं करून सुद्धा चालू शकतं. थोडक्यात काय, तुम्ही कोर्टात केलेली मागणी काय आहे याच्यावर आपल्या दाव्याचं मूल्यांकन ठरत असतं आणि दाव्याचं मूल्यांकन हा तसा किचकट किंवा नाजूक प्रश्न असल्यामुळे शक्यतो याबाबतीत तज्ज्ञांचं मदत घेऊनच या विषयाची उत्तरं शोधावीत किंवा योग्य प्रकारे आपल्या दाव्याचं मूल्यांकन करावं. पुढचा प्रश्न आहे, इश्यू समन्स अशी जेव्हा एक्झिबिट 1 आणि 5 म्हणजे निशाणी 1 आणि 5 वर ऑर्डर करतात त्याचा अर्थ काय असतो. आता आपण मनाई हुकूम आणि विविध प्रकारचे मनाई हुकूम याच्यावर या आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्याशी या प्रश्नाचा संदर्भ आहे. आता जेव्हा कोणताही दावा आणि त्या दाव्याअंतर्गत मनाई हुकूम मिळण्याकरता अर्ज, म्हणजे दावा म्हणजे निशाणी 1 आणि मनाई हुकुमाकरता अर्ज म्हणजे निशाणी 5 असा आपण दाखल करतो आणि तो दावा आणि अर्ज सुनावणीला आल्या आल्या आपण तत्काळ स्टे मिळण्याकरता जर मागणी केली किंवा तसा आर्ग्युमेंट केलं, युक्तिवाद केला, तर स्टे द्यायचा किंवा नाही द्यायचा या संदर्भात निशाणी 1 आणि निशाणी 5 या दोन्हीवर आदेश करण्यात येतो. आता निशाणी 1 वरचा जो आदेश आहे तो इश्यू समन्स होणंच अपेक्षित आहे, कारण निशाणी 1 म्हणजे दावा, तो संपूर्ण दावा चालून त्याचा निकाल लागायला फार वेळ लागतो, त्यामुळे निशाणी 1 वर काही लगेच आदेश होऊ शकत नाही. फक्त निशाणी 1 नुसार जो दावा दाखल झालेला आहे
त्याचे समन्स प्रतिवादीला द्यावे असा त्या इश्यू समन्स या आदेशाचा अर्थ आहे. आणि निशाणी 5 वर जर इश्यू समन्स झाला असेल तर याचा अर्थ न्यायालयाने आपल्याला तात्पुरता दिलासा दिलेला नाही. समोरच्या बाजूचं म्हणणं ऐकल्याशिवाय किंवा ते ऐकण्याआधी जर आपली स्टेची मागणी असेल तर ती फेटाळली गेलेली आहे. आणि निशाणी 1 आणि 5 या दोन्हीची समन्स बजावणी झाल्यानंतर समोरच्या बाजूचा जबाब आणि युक्तिवाद ऐकल्यानंतरच निशाणी 5 आणि निशाणी 1 ह्या दोन्हीवर आदेश करण्यात येणार आहे असा या आदेशाचा अर्थ होतो. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. त्याचबरोबर आपल्याला जर माझ्याकडनं सशुल्क वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर त्याच्याकरता डिस्क्रिप्शनमधल्या ईमेल ॲड्रेसवर आपले प्रश्न आणि संबंधित कागदपत्र अवश्य पाठवा. धन्यवाद.